कालू या आणि कालूचा मित्र आहे ते का पिंट्या पिंट्या घे तुला पण घे पिंट्या घे पिंट्या घे पिंट्या घे पिंट्या घे घे पिंट्याला माहित आहे कालू सोबत रेलू ते आपल्याला पण खायला भेटते आणि अजून एक कालूचा मित्र आलो आहे ते का शुभ सकाळ मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे ते म्हणजे आपल्या पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये आणि आज आहे ती म्हणजे मकर संक्रांती तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर वाजलेत ते म्हणजे सकाळचे 7:30 आज जरा उशिरा सुटले आणि जिमला पण नाही गेलो संध्याकाळी जाईन ते सकाळचा नजारा बघा आमच्या घरासमोरचा सकाळचा नजारा बघा काय भारी आहे घरासमोरचा एकदम जबरदस्त पाणी पण एकदम शांत झालंय आणि देखा आलू उठला ना सकाळी की त्याला पार्ले जी बिस्किट द्यायला लागते आधी त्याच्यानंतर त्याचा नाश्ता होते घे आलू सावकाश सावकाश कालू सोबत त्या पिंट्याला पण द्यायला लागते पिंट्या घे तर मित्रांनो कालू सोबतच सकाळी ब्लॉगला सुरुवात केली आता फ्रेश होतोय आणि त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करू करिश्मा काय करते सकाळचे टाइमपास करिश्मा काय पण येते सकाळची जमत नाही जास्ती पण तरी सुद्धा करते बिचारे कशी जमत नाही कायलींचे पोले खाऊ नये आणि हे लागतात नाही मकर संक्रांतीला कवा बनेलस आयुष्यात याच्या आधी लग्नाच्या आधी घरशी असा शिकून आईलेस ये असं शिकून आईलीस मम्मीला दाखवता तू तुमच्या व्हिडिओ तो की दाखव दाखव ये देख असं कसं आणि आवरे होल पडले मग आवरे देख त्याला होल देख किती पडले याला पण देख नीट टाकलोच नव्हतं हे देख ये यंगशी तुटलो यंगशी करापलो तसा कसा या हो रे त्यासाठी जे कोणी व्हिडिओ देखता लग्नाच्या आधी पूर्ण काम शिका नाही तर लगीन झाले रे ते का हो तुम्ही काम शिका तसं कसं मग त्यांचे नवरे त्यांना ओरडतील नी मग त्याच्या आधी मी सांगतोय मग नाही ते इजा सारखी भारी येईल नवऱ्याचं ऐकायला लागेल हे काय दूध आहे पाणी घेतलंस काय अरे करा आपलं बोलूया दे मी फ्रेश व्हायला चाललो काय बोलतेस बरोबर करते का नाही काम करते ये देख पोलो कर पिलो ये देख पोल्याला होल देख किती पडले ये देख तसा कसा ये देख होल पडले ये का आहे किलगुल मी खाऊ नको पाणी कवा केले तिलगुल मी निनल्यावर गेले का काय रातची आई देवाजवळ तिलगुल म्हणते आधी बाय बाय आय एम गोइंग टू बाथ तर मित्रांनो मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आता पोला वाढताय पोला वाढताय म्हणजे तुमच्या इथं बऱ्याचशा लोकांच्या इथं पण ही प्रथा नक्की असेल ती आमच्या इथं पण आहे सुपामध्ये तिलगुल केला पान आणि कायलींचा पोला ठेवला जातो आणि तो सूप ना पायाने घरातून वळून आपल्या बाहेरच्या तुळशी पर्यंत आणला जातो चला आता तोच पोला ओढतो इथं काय झाला चल पोला ओढू चल 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 म्हणजे चल सुरुवात कर देवाची पाया पडतो देवा लस्कन पाय ठेवायचं एक मिनिट थोपा या तिथं ये चल खाऊ ये हे बघ काय करते मामा ये पटते ते तू कोणा हल्लो हलू नाही का नाही काय वाईट अँगल तो घेतलो खाना
तर मित्रांनो हे बघा पोळ्यामध्ये बघा आपलं काय असते. एका सूपामध्ये आपण कायलींचा पोला, गुल, फूल, तिलगुल आणि पान आणि देवाला लावायसाठी उदबत्ती घेतो. देवा जाऊन उदबत्ती लावू. आमच्यामध्ये अशी पद्धत आहे, प्रत्येकाच्या वेगवेगळी असते. ये चल खाऊ ये आता. आणि गुळपोळ्या इथेच बसून खायचं असते बाहेर. घरच्या देवाजवळ पान फुल मांडायचा, पान फुल सुपारी देवाला मानपान द्यायचा, देवाचा पाया पडायचा आणि हे इथेच खायचा. खपावून टाक जाऊ यांग. तर मित्रांनो सकाळी सकाळी सगळ्यांच्या इथे तिलगुल वाटून राहिले. आणि हे देखा मी काय झाली तर कालू सोबत येते आणि कालू जाय झाली नाही तर कालूच्या सोबत यो पिंट्या आहे. ते देखा पिंट्या. आणि हे देखा पोरा पतंगुरी तन. आणि हे देखा यांग बारकी बारकी पुरा पतंग उरिताना दिसतात. ते लहानपणीची आठवण आहे. हे आवरत सुत आहे. ए त्याला त्याला हेट जशी हेट लागे कालू धरायला जाईल ते पतंगीला. कसली पतंग उरते हा परली. यो देख येते गेलो गेलो. गे गे त्याला मजा वाटते. ए दिली 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 धर धर. ए बाबू धर धर ते शिपटी तुरील तो. सर 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 शिपटी तुरली ते देख. सर सर चल लाव चल घर चल चल आलो दे. रीता अन्वी काय करता? भातू खाता? कालूला भातू दिला? बोल कालूला बोल कालू ये जोरात 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 कालू ये. तर मित्रांनो जस्ट करिश्माला रेवदंड्यामध्ये सोडून आलो. ते अलिबागला क्लासला गेली आणि नजर गेली ती म्हणजे समुद्राजवळ. आणि वारा जास्त असल्यामुळे हे बघा जाम पाणी खवळलं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे बोटी वगैरे सर्व बंद आहेत आपल्या आणि त्याच्यामुळे कोलंबी येत नाही. अजिबात कोलंबी येत नाही. तर मित्रांनो आता दुपारचं जेवण करून घेतोय. जेवायला येते म्हणजे मस्तपैकी सुक्या सोड्यांचा कालवण आणि पिंट्याला आणि कालूला पण जेवण दिलंय. ते कालू मस्तपैकी आराम करत आहे आता. या तुम्ही पण मित्रांनो मस्तपैकी सुंदर अशा नजाऱ्यासमोर जेवण करायला. आणि दुपारी ना कधी पण जेवताना मी जेवण घेतो, खुर्चीमध्ये बसतो आणि मस्तपैकी अंगणात बसतो. आणि अंगणातून जेवता जेवताना ना हे देखा नजारा बघा काय दिसतोय समोरचा एकदम जबरदस्त. तर चला जेवून घेतो आणि त्याच्यानंतर मस्तपैकी दुपारची झोप काढतो. कालू ए कालू कालू जेवलास? इथे पिंट्याला पण सवय लागली ना आता. आमच्यालाच पिंट्या असते. पिंट्या पिंट्या. तर मित्रांनो दुपारची झोप झाली मस्तपैकी आणि आता वाजलेत ते म्हणजे संध्याकाळचे 5:30 वाजलेत. आणि चाललो ते म्हणजे आता जिमला. का तू पण येतेस ना जिमला? चल ये ये. नाही टाटा कर टाटा कर टाटा जा घरात जा. कालू कुठं आहे? कालू फिरायला गेलाय. 5:30 वाजलेत. 6:45 जिमला जातो आणि मग नंतर 7:30 करिश्माला घेतो आणि नंतर घरी येतो. चला आता जिममध्ये जाऊ. आज सोमवार आहे. शनिवारी लेग मारले नव्हते तर शनिवारचा वसूल आता करते सोमवारला. Thank you.
जिम झाली आपली, जिमला आलो होतो ते म्हणजे 5:30 ला आणि आता 7:15 वाजलेत. ते आता तुम्हाला दाखवते ते म्हणजे आपली जिम. आज लेग डे होतो, त्याच्यामध्ये फक्त लेग मारले, बायसेप जास्त नाही. राहुल वन लाईफ बेबी. आता तुम्हाला आमची जिम दाखवते, सार्वजनिक जिम. आणि या बाजूला आपले मित्रमंडळी जिम करताना दिसत आहेत तुम्हाला, आमच्या जिमचा बिल्डर राहुल. कम ऑन राहुल. सगळी पोरा जिम करतात मन लावून. काका झाली जिम? काका तुमचं वय काय? 55 वय असून येते का जिमची आवड? याला बोलतात जिमची आवड, नाही ते हल्लीची पोरा. तर मित्रांनो, जिम वरून आलो घरी, करिश्माला घेऊन रेवदंडेतून, आणि वाजलेत ते म्हणजे 8:30. ते आजचा ब्लॉग काय पडणार नाही, हा ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला भेटेल. आणि करिश्मा घरा आईला आलो तर का करिश्माचा काम वाचला. का सांग करिश्मा तू सांग? जेवण ऑलरेडी आईने करून ठेवलंय. आणि ये करिश्मा आज क्लासची उशीर आली आणि काम बिम काय नाही केलंय, सगळं जेवण आईनेच करून ठेवलंय. मी मारशील मारला की मार. चला आता पुकाचा आयता भेटले ते जेवून घेऊ आपण. सासूबाईने सगळं जेवण करून ठेवला आणि आईला फक्त तिळगुळ आणि लाडू खाते दुपारचे. आता जेवण कुणी केला? मग तुम्ही ही काम काय नाही करी घरांची देख. हो प्रीता इथे पटकन. आणि जेवण पण रेडी आहे, सो हा ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला भेटेल मित्रांनो. आणि आज आमच्या घरात एका कोण आले बसतीला. प्रीता इथे 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 पटकन पटकन इथे. प्रीता आली आज आमच्या इथे झोपायला. प्रीता हाय कर मामीला, बाय कर. चालली तर चला मित्रांनो, या ब्लॉगचा एंड इकडेच करतो. हा जर व्हिडिओ आवडला असेल, छोटासा शेवटपर्यंत बघितला असेल, तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये.